साडू साडू काय म्हणतात दोघांना ऐका येत नाही आता काय करावं मेवन मेवन गप्प मारतो का आता काय चाललंय बरं आहे का जेव लाव का मग आता मला जायचं होतं बघा पावसाने आगमन केलेलं आहे पाऊस यायला लागलाय बघा काजळ लावती त्याला डोळ्याला लावायचं राहिलं आधी कपाळ लावलं इकडे लावलं गालाला लावलं हात लावलं का आणि डोळ्याला कधी लावायचंय म्हणाव डोळ्यात डोळ्यात घातल्यावर कार्तिकी अभ्यास करते ना इथं कार्तिकी अभ्यास करते ना बाळा तू बाय आल्या बाहेर बाय काय करत होती रडत नाही ए तुझा हात काढ पूजा बघतोय कसा बघितला मामाकडे कोण आहे गी माझ केस वरत आहे कार माग कळून एवढं एवढं असं असं फोटो फोटो पर पडचिन जंबरनाथ जंबरनाथ नका बरं म्हणत जा लावलं डोळ्याला काजळ रे बघू बघू आयो जांभळी देते जांभळी देते गे पिल्लू कोण टपाटा करतय राज कोण टपाटा करतय बाळाचा काकी ना इकडे बाजूराव मी व्हिडिओ चालू केलाय तुम्ही काय बोला ना हाय का आका ताईचा मी चालू इकडे खाली घ्या वहिनींनी चहा केला सगळ्यासाठी आणि किसन दादा इतक्या काळ पावसात भिजून किसन दादा नाही ते पाण्याने भिजलो अजिबात नाही फक्त थोडस ढगार आलता बरं झालं बरं झालं मला वाटलं पावसातच भिजलं पाऊस येतोय पण तू नाही भिजला नाही ना अजिबात नाही फक्त वाहून पाऊस आलता दादा पावसात अजिबात भिजत नाही इथं बघा वहिनीने सगळ्यांसाठी चहा केलाय तर इथं बाय हाय इथं आमचं दादा आहेत आजोबा इथं अण्णा आहेत ही बाई आणि अण्णा माझ्या चुलतीचा आई वडील आहेत बघा इथं माझा आप्पा येत इथं दाजी आहेत सगळी चहा पिते चहा प्यायच्या मागे लागलेत कार्तिक इथं अभ्यास करते इथं पूजाची मम्मी आहे इथं छकली बसली इथं काजल उभा राहिली आहे वहिनी कुठे गेल्या वहिनी वहिनींनी चहा केलेला इथं आमच्या वहिनी आहे इथं बघा आणि इथं ना केशव आहे बघा कॅमेरा धरतोय समोर आहे का केशव आहे बघा इथं तात्याला चहा पितो तात्या तू चहा पितो तू चहा पित नाही ना कधी पाऊस पडलाय ना म्हणून प्यावं लागतो होय पाऊस पडलाय हा आपल्या शांत स्वभावाचे किसन दादा राहिलेत बोला काय म्हणणं या तुला बोलत चहा प्यायला तर तुझ्या ह्याच्यात आहे का कप्पा एवढंच आहे कुणाला म्हणून द्यायचा तेवढा चहा माझा बारका माणूस आहे बरं असं द्या पावस पाण्याचं भिजून आलाय तसं म्हण नको पूजा राहिली पूजा आणि इथं हे आपला बारकूस पिल्लू बारकूस पिल्लू बघा पूजा बसली घेऊन पूजाने नाही तर बाळाचा मेकअप केलाय बघा काजळ लावलंय पावडर लावली बघितलं का टेन्शन कस काय बारी पैकी हात का चढताय त्याचा हात काढ तुला चहा नाही दिला कुणी बाळा चहा नाही दिला कुणी म्हणून हात खातो तू हे बघा आमच्या काकी राहिल्या होत्या घरात होत्या कुठे गेल्या काकी लहान
खर्च दाजी मी गाडी बसतो की दाजी चांगले उलट्या करून अगं माझा तोंड पुसलं त्याने आपा जाऊ का आपा बाय बाय ना दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथं बारामत टेन्शन घेऊ नका कुणी आता कशाचा फुगत फुटल्यावर कट येतो जाऊ कर ये बारामतीला